नवीन भाई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए नवीन भाई और पनवेल की ताजा तरीन खबरें। पनवेल महापालिकेच्या असल्या देहरंग धरणातील गाळ काढण्याचे काम सुरू होतं व या धरणातून साधारणतः 50,000 क्युबिक मीटरचा गाळ काढण्यात आलाय। आता हा गाळ काढण्यामुळे पनवेल महापालिकेला पाण्याच्या बाबतीत काहीसा दिलासा मिळणार आहे। पनवेल महापालिकेच्या मालकीचे देहरंग हे एकमेव धरण आहे। पनवेलला सध्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे, त्यामुळे पनवेल महापालिकेने देहरंग धरणातील गाळ शेतकऱ्यांना काढण्यास खुला केला होता, पण त्यास अगदी अल्प प्रतिसाद मिळाल्याने महापालिकेने स्वतंत्रपणे तो गाळ काढला। यामध्ये एकूण 50,000 क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे। हा गाळ शेतकऱ्यांना वापरण्यास देण्यात आला आहे व काही गाळ आयुक्तांच्या असलेल्या दूरदृष्टीने एक बेट तयार करण्यात येणार आहे, त्यासाठी वापरण्यात येणार आहे। परंतु धरणातील गाळ काढण्यात आल्याने पनवेलचा पाणी प्रश्न काहीसा सुटणार आहे। यापुढे कशा प्रकारे देहरंग धरणासाठी योजना असणार आहेत याबाबत पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी अधिक माहिती दिली आहे। देहरंग धरण महापालिकेच्या मालकीचं आहे, त्यामध्ये गाळ बऱ्यापैकी साठलेला होता, त्यामुळे मग जिल्हाधिकारी महोदयांच्या मान्यतेने त्याला आपण जो काही खनिजचा रेट लावतो तो माफ केलेला आहे। शेतकऱ्यांनासुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे, शेतकऱ्यांनी बराच गाळ नेला आणि बराच मग आम्ही तो लिफ्ट केला। 50,000 घन मेट्रिक टन एवढा गाळ तो काढण्यात आलेला आहे आणि धरणाची क्षमता त्यामुळे थोडी का होईना वाढलेली आहे, परंतु पूर्णार्थानं किंवा सर्वार्थानं ते काम यावर्षी झालेलं नाही। पुढच्या वर्षीचं नियोजन आम्ही सप्टेंबर ऑक्टोबर नंतरच करू आणि मग फेब्रुवारीच्या अखेरीला तो ज्यावेळेस आपण पाणी कमी करू त्याच वेळेला त्याचं गाळ पूर्ण क्षमतेनं काढणे आणि त्याचं पात्र वाढवणे हे काम प्राधान्यानं हाती घेण्यात येईल। पुढे भविष्यात जे काही नियोजन असेल ते साधारणपणे काढण्यात येणारा गाळ आणि मग ती लिफ्ट करण्यासाठी जी मशिनरी तो बाहेर वाहून नेणारी यंत्रणा अशा तीन टप्प्यामध्ये आपल्याला नियोजन करावं लागणार आहे। यावर्षी मला या नियोजनाला थोडीशी मर्यादा आली, कारण 18 तारखेला मी रुजू झालो आणि 19 तारखेला आचारसंहिता लागली। म्हणजे रुजू झाल्यानंतर अवघ्या काही तासात 2-3 तासामध्ये कोड ऑफ कंडक्ट सुरू झाला, त्यामुळे मला त्यासाठी यंत्रणा अशी फार सक्षमपणे राबवता आली नाही, निविदा मागवता आली नाहीत, कुठल्या एजन्सीज निश्चित करता आले नाही। आणि आपण MMR झोनमध्ये आहोत, या ठिकाणी फार मोठी शेती आणि शेती व्यवसाय आहे असं नाही, त्यामुळे त्याला असं तेवढासा सपोर्ट मिळत नाही। हाच विषय आजूबाजूच्या ग्रामीण भागात असता तर तिथं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी गाळ नेला असता, परंतु आता शेतीच राहिलेली नाही तर शेतकरी गाळ नेऊन टाकतील कुठं असासुद्धा प्रश्न या निमित्तानं आहे। तर त्याचं संपूर्ण व्यवस्थित नियोजन करून पुढच्या वर्षी तुम्हाला तो गाळ काढताना आमची यंत्रणा दिसेल, काढलेला गाळ वाहतूक करताना दिसेल आणि मग काढून बाहेर नेलेला गाळ बघितला तर जे काही धरणाची साठवणूक क्षमता वाढेल हे तुम्हाला निश्चितपणे दिसू शकतात। आता जो काही गाळ काढलेला आहे तर तेवढं त्याची क्षमता निश्चितच वाढलेली आहे। दुसरा विषय म्हणजे काही एक वाईड्स किंवा छोटे मोठे असे अनड्युलेटेड लँड होती ती या निमित्तानं लेवल झाली आहे, त्याचासुद्धा फायदा होईल। मध्ये आपल्याला एक थोडंसं बेट टाईप एक स्पेस डेव्हलप करायचा आहे, तोसुद्धा ढीग निर्माण केलेला आहे तिथं, परंतु त्याला ज्याप्रमाणे थोड्याशा स्ट्रेंथनिंगची गरज आहे ती होऊ शकलेली नाही, कारण पण त्याचं पुन्हा तेच आहे, त्यासाठीसुद्धा अशी एजन्सी निश्चित करण्यात आलेली नव्हती। पुढच्या वर्षी ते काम अगोदर नियोजनपूर्वक केलं तर त्याला चांगलीच गती आहे। नाही, आता जो गाळ काढला हा तर शेतकऱ्यांनी नेला, मध्ये जो काही एक ढीग आहे तो आपण मुद्दामच तयार करतो आहे तिथं, परंतु तो काही लूज आहे खाली, तर तो पुन्हा काही निसेल, त्यामुळे ती प्रक्रिया आपल्याला बऱ्याच प्रमाणात पुन्हा करावं लागणार आहे। त्याचंच काही फार असं सुयोग्य नियोजन मला करता आलं नाही आचारसंहितेमुळे, ही बाब आम्ही पुढील वर्षी निश्चितपणे देऊ। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित जाधवसह श्वेता भोईर यांचा रिपोर्ट, नवी मुंबई आवाज़।